मुंबईच्या परळ भागातील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय तर 18 जण जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा अस्तित्वातच नव्हती, शिवाय इमारतीला ओसी देखील नव्हती. तिथल्या रहिवाशांच्या जीवाशी कसा खेळ सुरू होता पाहूया हा रिपोर्ट. परळ नाक्याजवळची ही 16 मजली क्रिस्टल टॉवर इमारत सकाळी 8:30 सुमाराला इमारतीतल्या 12 मजल्याला भीषण आग लागली. सुरुवातीला धुराचे लोट दिसत होते. मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या या इमारतीतली आग हा हा म्हणता भडकली. 12 ते 16 या मजल्यावरील अनेक रहिवासी या आगीत अडकून पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करून 90 मीटर उंचीची शिडी लावून आधी 12 मजल्यावरची आग विझवली, तसंच वरच्या मजल्यावर अडकलेल्या 30 ते 35 नागरिकांची सुखरूप सुटका केली. मात्र याआधीच या आगीनं 4 बळी घेतला होता. 12 मजल्यावर 2 होरपळून मृत्यू झाला तर लिफ्टमध्ये धुरात गुदमरून 2 जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीत कुठलीही अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नसल्याचं वास्तव समोर आलं. त्यात इलेक्ट्रिक वायरिंग खोलीच ठेवल्यानं आग भडकल्याचं सांगितलं जात आहे. बिल्डिंगची सिस्टीम चालू नसल्यामुळे निग्लिजन्स जो पण क्रिमिनल ऑफेन्स आहे तो क्रिमिनल ऑफेन्स आणि महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन ऍक्टच्या अंडर जे पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जी पण ॲक्शन स्ट्रिक्टली करण्यात येईल. साधारण 8:30 दरम्यान आमच्या घरातून मेन दरवाजा जो आहे त्याच्यातून धूर येऊ लागला. धुराचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं माझ्या मुलाने सगळी आतली जी विजेची बटणं होती ती बंद केली आणि दरवाजाच्या फटीतून आम्ही बघितलं तर समोर आगीचं म्हणजे डोंब होता अगदी आणि भीती वाटायला लागली की काय करायचं. गेल्या 5 क्रिस्टल टॉवरमध्ये रहिवाशी राहत आहेत, पण या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. म्हाडाच्या जुन्या सेस इमारतीचा पुनर्विकास करून 2013 हा टॉवर बांधला गेला. जुन्या 6 इमारतीत 58 कुटुंब राहत होती. नव्या इमारतीत ओसी नसतानाही राहत असलेल्या 58 कुटुंबांना महापालिकेनं 24 नोव्हेंबर 2016 नोटीस बजावली होती. तसंच 353A अंतर्गत रहिवासी आणि इस्माईल हाजी इसा या विकासकाविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयात खटलाही सुरू आहे. मग ओसी नसतानाही इमारतीला पाणी आणि विजेचं कनेक्शन दिलं कसं याचं उत्तर मात्र महापालिकेकडे नाही. आता महापौरांनी नेहमीप्रमाणे दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय. मुंबईकर नागरिकांची अवस्था वाईट आहे, त्यांना घर नाही तर जातील कुठे, म्हणून ते राहायला आले असतील. मग जर ठेकेदार डेव्हलपरचा जबाबदार असेल, दोषी असेल, त्यावर कारवाई केली जाईल म्हणून संपूर्ण चौकशी करण्यात येईल. महापालिकेचे अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमतातून मुंबईत अशा असंख्य इमारती आहेत ज्यांना अजूनही ओसी मिळालेली नाही. मात्र सामान्य लोकांचे जीव गेल्याशिवाय या मुरदाड व्यवस्थेला जाग येत नाही. मुंबईत ओसी नसलेल्या आणि अग्निसुरक्षा अस्तित्वात नसलेल्या हजारो इमारती आहेत, ज्यामध्ये लाखो मुंबईकर पर्याय नसल्यानं भीतीच्या छायेत राहत आहेत. गुरुजनाचे प्रमुख कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.